अनुष्का काय करतेस अरे आलोक दादा, मला झाडाबद्दल थोडीशी माहिती सांग ना बर, सांगतो आज आमच्या शाळेत झाडांबद्दल निबंध लिहायला सांगितला होता तो मी लिहिलेला तुला सांगतो छायामन्यस्य कुरवंती तिष्ठंती स्वयंपते फलन्यापी परार्थाय वृक्षासत्पुरुषा इव म्हणजे जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहतात पण इतरांना सावली देतात ज्यांची फळे फुलेही दुसऱ्यांसाठीच असतात असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषासारखे भासतात या वृक्षरूपी सत्पुरुषाचे सानिध्य अभालवृद्धांना सामान्य जनांना व त्याचबरोबर सत्पुरुषांनाही लाभावे असे वाटते म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन अध्यापन आणि तपश्चर्या करत असत संत तुकाराम म्हणतात वृक्षवल्ली अमासोयरी वनचरे इंदिरा संत म्हणतात जरी वेडिले चार भिंतींनी या वृक्षांची मजला संगत सामान्य माणूसही नेहमीच्या त्रासापासून विचारांपासून दूर हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात जातो अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज रास होत आहे मानवाने बेसुमार तोड करून वैरान वाळवंटे निर्माण केली आहेत आफ्टर मॅन द डेझर्ट मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहूल अशी मन आहे जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली त्यामुळे उष्णता वाढली पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीची धूप होऊन ती नापिक झाली दुष्काळाचे प्रमाण वाढले हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागते आहे आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्त्व दिले होते तुळस वड पिंपळ यांची ते पूजा करत असत त्यांनी तुळस बेल दुर्वा धोत्रा या आणि अन्य वनस्पतींना देवतांच्या पूजेत स्थान दिले होते वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे ते खनिज संपत्तीप्रमाणे ओहटीस लागणारे धन नाही म्हणूनच सरकारने वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपण वृक्षसंवर्धन व वृक्ष संरक्षणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत सर्वसामान्य जनतेलाही यासाठी सहजपणे पण खूप काही करण्यासारखे आहे हिमालयाच्या उतरणीवर होणारी जंगलतोड थांबवण्यासाठी तेथे कामगारांकडून चिपको आंदोलन उभारले गेले शिक्षण संस्थांमधून वृक्षसंवर्धनाचे उपक्रम हाती घेण्यासारखे आहेत एक मूल एक झाड हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणले पाहिजे झाड तोडण्यापूर्वी झाड लावण्याची सक्ती असावी ठिकठिकाणच्या महापालिकांनी झाडे तोडण्याविरुद्ध कायदा केला आहे वृक्षारोपणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत मोफत रोपेही पुरवली जातात प्रत्येकाने आपल्या आयुष्यात स्वतःकडून एक झाड रुजवले जोपासले तर प्रत्येकाचे मोक्ष साधन ठरेल परंतु केवळ झाडे लावून चालणार नाही तर त्या झाडांची काळजीही घेतली पाहिजे संवर्धनही होणे तितकेच महत्त्वाचे आहे वृक्षसंवर्धन ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे मानवनिर्मित वाळवंटे पुन्हा हिरवीगार व्हायला हवीत तरच हवेतील प्रदूषणाला आपण हद्दपार करू शकू आपल्या पूर्वजांनी हे जाणले होते म्हणूनच घर बांधण्यापूर्वी अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात तुळस वड बेल धोत्रा आदी झाडे लावून देवपूजेची आणि घरातील माणसांसाठी शुद्ध हवेची सोय ते करत आज अनेक वेळा मोठा गाजावाजा करून वृक्षारोपण केले जाते पण ते झाड जगते ना वाढते ना याची काळजी मात्र घेतली जात नाही लावलेली अनेक झाडे सुकून वाळून जातात तेव्हा वृक्षसंवर्धनाचा हा वसा सर्वांनी मनापासून घेतला पाहिजे केवळ वृक्षतोडबंदीचा कायदा करून भागणार नाही त्याचबरोबर सामाजिक वनीकरण हा कार्यक्रम समाजाचा लोकप्रिय कार्यक्रम व्हायला हवा एक झाड तोडावे लागणार असेल तर त्यापूर्वी चार झाडे लावायला हवीत कुणी अविचारी वृक्षतोड करणार असेल तर तेथे चिपको आंदोलन उभे केले पाहिजे एक मूल एक झाड या तत्वानुसार आपले मूल मोठे करताना एक झाडही जोपासले पाहिजे सभा समारंभात हार गुच्छ देण्याऐवजी पाहुण्यांना एक रोपटे द्यावे असा वृक्षसंवर्धनाचा वसा लहान मोठी माणसे स्वीकारतील तरच ही आपली वसुधा पुनश्च एकदा हिरवीगार होईल अरे वा खूप छान माहिती दिलीस दादा आता आपण चल एक झाड लावूया हो तर नुसते झाड लावायचे नाही तर ते जोपासायचे वाढवायचे त्याची काळजीही घ्यायची